संत तुकारामांची पालखी देहूहून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पायी पालखी सोहळा देखील पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. माऊलीच्या आजोळ घरातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आजचा पहिला मुक्काम हा पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही सोहळ्यातील वारकरी एकत्र आले. यावेळी वारकरी भक्तिभावामध्ये न्हाऊन गेले. ज्ञानोबा तुकोबांची सोबत पालखीच्या सोबत आलेल्या वारकऱ्यांची उरावरी भेट झाली. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचं वातावरण अवघ भक्तिमय झालंय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत शौर्य तुकाराम महाराज यांच्या पालख्या सायंकाळी पुण्यामध्ये पोहोचल्यात. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. प्रशांत, आज ज्ञानोबा तुकोबा दोघांच्याही पालख्या ह्या पुण्यामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि आजचा मुक्काम देखील पुण्यामध्ये आहे. कसं आहे तिथलं एकंदर वातावरण? जान्हवी, आत्ता अजून पालख्यांचं आगमन जे आहे ते पुण्यात झालं नाहीये. संत तुकाराम महाराजांची पालखी ही पुण्यात येऊन दाखल झालेली आहे, मात्र संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही अजून पुण्यात दाखल होणार आहे. मात्र उत्साह, इथली जी ऊर्जा आहे ती आपण सातत्यानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तमाम पुणेकरांनी या दोन्ही पालख्यांचं स्वागत करण्यासाठी खूप मोठी जय्यत तयारी केलेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा या सगळ्या लोकांनी खाण्यापिण्याचे स्टॉल्स लावलेत, जेणेकरून जे वारकरी येणार आहेत पुण्यामध्ये दाखल होणार आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीची कमतरता या ठिकाणी भासू द्यायची नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता तू बघत असशील, पर्जन्य राजानं सुद्धा कृपादृष्टी केलेली आहे आणि पावसाचं आगमन पुण्यात झालंय आणि त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणायला हरकत नाही, या दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी वरुण राजा देखील पुण्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्याच्यामुळं पुण्यातला जो हा सगळा उत्साह आहे, ही ऊर्जा आहे, आपल्याला जाणवतीये. जान्हवी, जी जी, अगदीच. वरुण राजाने देखील तिथे वर्दी लावलेली आहे. तिथे काही वारकरी असतील, त्यांच्याशी बातचीत होऊ शकते. मी प्रयत्न करतो, मात्र पाऊस असल्यामुळे. बावली, तुम्ही कुठून आहात आणि पुण्यातला जो हा एकूण सगळा उत्साह आहे आपण आपल्या वाहिनीवरून दाखवण्याचा प्रयत्न करतोय, आपलं नाव काय, आपण कुठून आलात आणि कसा उत्साह आहे? माझं नाव कमलेश कुडाळकर, मी पुण्यामध्ये बालाजीनगरलाच राहतो आणि आज भोसरी या ठिकाणी दिघीवरून इकडे पायी आम्ही वारीला आलेलो आहोत आणि खूप छान उत्साह आहे. किती वर्षापासून तुम्ही वारी करताय, सहभागी होताय, काय भावना असतात? 5 वर्षापासून मी गेल्या यामध्ये सहभागी होतो आहे आणि खूप उत्स्फूर्त छान वाटतं आणि थकवा जाणवत नाही हरिनामाचं नामस्मरण करता करता. जान्हवी, माझ्यासोबत खरं तर मगाचपासून खूप सारी लोक होती, मात्र अचानक पाऊस आल्यामुळं हे सगळे आता इथून पावसाचा आडोसा शोधण्यासाठी म्हणून बाहेर गेलेले आहेत. मात्र इथला जो उत्साह आहे तो निश्चितपणानं कमी होणार नाही किंवा माऊलींचं जे स्वागत आहे ते दणक्यात होईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी खूप सारे जय्यत तयारी केलेली आहे. अगदी, धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.